नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण समाजशास्त्र या विषयाचा जो सिलॅबस आहे, म्हणजे यापूर्वी आपण समाजशास्त्र विषयाची रणनीती कशी असावी याविषयी चर्चा केलेलीच आहे. समाजशास्त्र विषय हा घेतल्यानंतर किंवा निवडल्यानंतर त्याचे काय फायदे होऊ शकतात, त्याच्यासमोर काय आव्हानं आहेत याचीही आपण चर्चा केलेली आहे. आणि त्याचबरोबर समाजशास्त्र ह्या विषयासंदर्भातील जे संदर्भ ग्रंथ आहेत त्यांचाही आपण अभ्यास केलेला आहे. आता यानंतर आपण समाजशास्त्राचा जेव्हा की हा सर्व अभ्यास केला, हे सर्व व्हिडिओ पाहिले, तेव्हा हे निश्चित आहे की तुम्ही समाजशास्त्र ह्या विषयाची निवड केलेली आहे. मग आता आपण काय करूया, तर समाजशास्त्र विषयाचा जो सिलॅबस आहे जो आयोगाने आपल्याला दिलेला आहे, तर त्याची थोडीशी फोड करूया. मित्रांनो, या ठिकाणी आपण समाजशास्त्र ह्या विषयाचा जो सिलॅबस आहे त्याचा सर्वत्र किंवा इत्यंभूत असं काही विश्लेषण फार करणार नाही आहे. हां, पण आपण त्यासाठी मात्र एक सिरीज घेऊन येत आहोत की ज्या अंतर्गत समाजशास्त्र विषयाचा जो सिलॅबस आहे तो सिलॅबस आपण डिकोड करणार आहोत जवळपास 8 ते 10 वेगवेगळ्या छोट्या छोट्या व्हिडिओ दरम्यान. पण आज आपण त्याची सुरुवात करूयात आणि आज आपण अतिशय थोडक्यात ब्रीफली आपण पाहूयात की नक्की हा सिलॅबस काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि आपण अभ्यास करताना आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे बघूयात. सो सिलॅबस सोशिओलॉजी डिकोडिंग द सिलॅबस. ना नेक्स्ट वीक आयोगाने अभ्यासक्रम आपल्याला काय दिलेला आहे अगोदर आपण तो पाहूयात. जर पेपर क्रमांक 1 विचार केला तर पेपर क्रमांक 1 समाजशास्त्र विद्याशाखा म्हणजे समाजशास्त्राचा उदय या ठिकाणी कसा झाला हा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. उदय, ठीक आहे. जो सेकंड पार्ट आहे समाजशास्त्र विज्ञान स्वरूपात, समाजशास्त्र हे विज्ञान स्वरूपात कसं विकसित झालं, म्हणजे हा नेहमीचा प्रश्न असतो की समाजशास्त्र हे शास्त्र आहे का, खरंच ते विज्ञान आहे का. मात्र याविषयी आपण जेव्हा सखोल चर्चा करू तेव्हा तुम्हाला ते कळेलच की नक्की ते काय आहे. त्यानंतर विज्ञान म्हणून समाजशास्त्र जे अस्तित्वात आहे त्यासाठी त्याची स्वतःची अशी एक संशोधन पद्धती आहे. मग ही संशोधन पद्धती काय आहे ते आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर समाजशास्त्रीय विचारवंत. मित्रांनो, आपला हा सिलॅबस जो आहे जर त्याचा विचार केला, तुलना केली इतर विषयांशी, तर आपल्याला सर्वात कमी सिलॅबसमध्ये विचारवंत आहे. फक्त 6 विचारवंत आपल्या सिलॅबसमध्ये आहेत. इतर विषयांचा, मग तो पॉलिटिकल सायन्स असेल, अँथ्रो किंवा इतर कोणताही असेल, भारंभार विषया विचारवंत त्या ठिकाणी अभ्यासावे लागतात. आणि नेक्स्ट आहे स्थिरीकरण व गतिशीलता. की ज्या पद्धतीने आज तुम्ही विद्यार्थी आहात, उद्या तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचं आहे, म्हणजेच काय, तुम्हाला गतिशीलता साध्य करायची आहे, तुमचं स्थान उंचवायचं आहे. मित्रांनो, त्याचा अभ्यास आपल्याला या घटकाअंतर्गत आहे. पेपर 1 जर आपण आणखी 2 मुद्दे पाहिले तर कार्य आणि आर्थिक जीवन, इकॉनॉमिक क्राइसिस तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सो कार्य आणि आर्थिक जीवन याच्या अंतर्गत आपल्याला काय पाहायचं असतं, तर एकूणच आज समाजामध्ये विशेषतः जर तुम्ही विचार केला तर कोविड नंतर कामाचं स्वरूप बदलत गेलेलं आहे. जे आई बाबा कधीतरी घरामध्ये सकाळी गेले की रात्री यायचे, ते मात्र लहान मुलांना दिवसभर घरात बसलेले दिसायला लागले आणि त्यांच्या झूम मीटिंगमध्ये असे डोकावून बघायला लागलेले, म्हणजे हे तुम्हाला पाहायला मिळालं. तर हे काय आहे, हे बदलतं कार्य आहे, बदलतं आर्थिक जीवन आहे, तेच आपल्याला इथे पाहायचं असतं. सेकंड आहे राजकीय व्यवस्था व समाज, राजकारण, द सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन इन द वर्ल्ड ज्याला म्हटलं जातं ते राजकारण. घराघरात राजकारण चालतं, त्याकडे नाकं मुरडायची गरज नाही आहे, बोटं मोडायची गरज नाही आहे. पण नक्की काय असतं, सत्ता काय असते, आधी सत्ता काय असते, ती मिळाल्यानंतर ती करप्ट का होते, मग ती करप्ट होऊ नये यासाठी काय चेक करावा लागतो, हे सगळं आपल्याला याच्या अंतर्गत अभ्यासायचं आहे. नेक्स्ट आहे धर्म. धर्म म्हणजे अगदी जी लोक असं म्हणतात की आम्ही निधर्मी आहोत, त्या शब्दामध्ये सुद्धा धर्म इन्क्लूड आहे. आणि म्हणून ह्या निधर्मी लोकांची सुद्धा जी ओळख आहे, त्यांची जी अस्तित्व आहे, ते धर्मामुळेच आहे असं आपल्याला म्हणता येतं. असो, पण धर्म या पद्धतीने समाजामध्ये सर्वत्र महत्त्वाची भूमिका निभावताना दिसतो, त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. नेक्स्ट आहे नातेदारी व्यवस्था. तुम्ही ज्या समाजात, ज्या कुटुंबात जन्माला आला, तुम्हाला सगळ्यांना मामा काका तात्या अण्णा कोत्री असे सगळे आहेत, भाऊ बहीण आई काका हे सगळे लोक कोण आहेत, हे आपले नाते आहेत. मग ह्या नात्यांचा आपल्या जीवनावर काय फरक पडतो, काय परिणाम असतो, हे आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं असतं. म्हणजेच काय, जेव्हा आपले आई वडील प्रचंड टेन्शनमध्ये असतात तुमच्या रोजगाराचं काय होणार, तेव्हा ते पहिल्यांदा फोन कोणाला करतात, तुमच्या नातेवाईकांना करतात की बाबा रे अहो अण्णा बघा ना याला कुठेतरी चिकटून टाका की असं ते म्हणत असतात. ते नातेदारी आहे आणि याचं महत्त्व फार मोठं आहे. सामाजिक बदल, परिवर्तन हेच केवळ या विश्वामध्ये अटळ बाब आहे.
बघा हे परिवर्तन समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये येतं, त्याचा अभ्यास या ठिकाणी आहे. म्हणजे आपला सिलेबस कसा आहे तुम्ही बघितला का? तर तुम्ही जर सेंटरला जर तुम्ही स्वतःला ठेवलं इथे, ठीक आहे, तर तुमच्या आसपासचं जे जीवन आहे तो सगळा घटक याच्यामध्ये आयोगाने समाविष्ट केलाय. तुम्ही तुमचा धर्म, तुम्ही तुमचे नातेवाईक, तुम्ही तुमचं काम, तुम्ही तुमचं उत्पादन, तुम्ही तुमच्याबद्दलचे विचार, तुम्ही तुमच्याबद्दलचं राजकारण, हे सगळे घटक आपल्या सिलेबसमध्ये आहेत. पण सेंट्रलला कोण आहे? तुम्ही आहात, स्वतः आहोत आपण. आणि म्हणून इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट तुम्हाला नाही सापडणार हा झाला पेपर वनचा सिलेबस. पण याची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा हा डिकोड करायचा म्हटलं तर यामध्ये बघा एकूण आपल्याला पेपर वनमध्ये 5 घटक आहेत, पेपर टूमध्ये 5 घटक आहेत. या दोन घटकांचा विचार केला तर मित्रांनो आपली सुरुवात ही इथूनच असायला पाहिजे. इथूनच आपण अभ्यासात सुरुवात केली पाहिजे. पण त्यानंतर थेट आपण विचारवंतांकडे गेलं पाहिजे. हा आपला सेकंड नंबर असला पाहिजे, ना की विज्ञान स्वरूप व संशोधन पद्धती, ते आपण सगळ्यात शेवटी घ्यायचं. पण अगोदर काय करायचं? सामाजिक विचारवंत घ्यायचे. कारण लक्षात घ्या, सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर विचारवंतांशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून तुम्हाला ते करावं लागेल. मग हे विचारवंतांचा अभ्यास झाला की मग मात्र तुम्ही क्रोनॉलॉजी जी आहे ती आहे ती फॉलो करा, काही अडचण नाही. आणि मग सगळ्यात शेवटी याच्याकडे या. मग येतो पेपर सेकंड, कारण याच्यामध्ये आपण काय केलं, पेपर वन जो आहे मित्रांनो तो सगळा आपला सैद्धांतिक आहे. म्हणजे काय हो? म्हणजे थेरॉटिकल आहे. जर तुम्हाला सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करायचं आहे तर तुम्हाला अगोदर हे वाचावं लागतं. मग तुम्हाला तो चष्मा, म्हणजेच काय, समाजशास्त्राचा चष्मा प्राप्त होतो. मग आता तुम्ही तो घ्यायचा आणि भारतीय समाजावरती पाहायचं लागू करून की भारतीय समाज त्यातून कसा दिसतो. पहा पेपर सेकंड, जर पेपर सेकंडचा विचार केला तर यामध्ये परत काही घटक आयोगाने आपल्याला दिलेले आहेत. आणि यातला पहिला आहे भारतीय समाजाची ओळख, की भारतीय समाज काय आहे काय नाही आहे हे सुद्धा समजून घ्यावं लागतं. वसाहतवादी शासन, 150 ते 250 वर्ष आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, निश्चित आहे त्याचा खूप मोठा परिणाम आपल्यावरती झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, इंग्रजी भाषेतलं शिक्षण किंवा इंग्रजी भाषेबद्दलचा आपला एकूण जो भीतीयुक्त दबदबा तो असेल, किंवा गोऱ्या रंगाबद्दलचा आपला एकूण आदर असेल, हे सगळं कुठून आलं? हे वसाहतवादी शासनातून आलं. आणि त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला गरजेचा ठरतो. ग्रामीण व कृषक संरचना, भारत अजूनही 68% पॉप्युलेशन आपली ग्रामात राहते हे विसरायचं नाही आहे. आणि अजूनही अराउंड 48% लोक हे भारतातले कृषीच मुख्य व्यवसाय करतात. सो त्यांचा अभ्यास आजही महत्त्वाचा आहे. आणि तो बदल कसा झाला, तेव्हा काय होतं, आज काय झालं, याचाही अभ्यास करावा लागतो. येस, जी जाता जात नाही ती म्हणजे जात. आणि आपल्या प्रत्येकाला एक जात आहे, ती या ठिकाणी अभ्यासायची आहे. आदिम समुदाय, येस, या समाजाचे, या भारताचे जे खऱ्या अर्थाने ॲबोरिजिन, जे मूल निवासी ज्यांना म्हटलं जातं, त्यांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. नेक्स्ट, भारतातील नातेदारी व्यवस्था, आठवलं का? पेपर वनमध्ये पण आहे बघा. धर्म, पेपर वनमध्ये पण आहे बघा, आठवत आहे. सो अशा प्रकारे पेपर वन आणि पेपर टूमध्ये पण बऱ्याचपैकी ओव्हरलॅपिंग आहे. तुम्ही कुठे आहात शोधा बरं स्वतःला, नंतर शोधा. बघा आता पेपर सेकंडमधलाच आणखी काही टॉपिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल, सामाजिक परिवर्तन पेपर वनमध्ये पण होता. नेक्स्ट, ग्रामीण व कृषक रूपांतर पेपर टूमध्येच होता. पेपर पुढचा बघा मुद्दा, औद्योगिकरण व नागरीकरण, तिकडे कार्य व आर्थिक जीवन होतं पेपर वनमध्ये. राजकीय व्यवस्था पेपर वनमध्ये पण होता, राजकारण आठवते का? आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी, येस, सामाजिक चळवळी. मित्रांनो एकूणच आपण चळवळीबद्दल काही अनभिज्ञ नाही आहे. सध्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये शेतकऱ्यांच्या चळवळी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. विद्यार्थ्यांची आंदोलनं चालू आहेत, कामगारांची आंदोलनं चालू आहेत. आणि त्यामुळे हे सामाजिक चळवळीचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं ठरतं. लोकसंख्या, भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचं राष्ट्र लवकरच बनणार आहे, तेव्हा लोकसंख्येचा अभ्यास हा सुद्धा महत्त्वाचा ठरतो ह्या भारतीय समाजाच्या संदर्भात. आणि आपल्या समोरच्या काही महत्त्वाच्या समस्या मित्रांनो, ह्या समस्या मग जातीवर आधारित हिंसाचार असेल, धर्माच्या नामावरती होणारं राजकारण आणि त्यातून होणारे दंगे असतील, किंवा महिलांच्या संदर्भातल्या समस्या, पर्यावरणाच्या समस्या, ह्या सगळ्या समस्या आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. आणि मित्रांनो या सर्व समस्यांचे तुम्ही सुद्धा काय आहात, कारणही आहात, आणि तुम्हीच उपाय देखील आहात. म्हणूनही आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. हे सगळं करत असताना जर आपण पेपर वन आणि पेपर टू या दोघांची तुलना केली तर पेपर टू जो आहे हा तुलनेने कसा आहे, हा डायनॅमिक आहे. लक्षात घ्या,
म्हणजे पेपर वन मध्ये कसं असतं आपल्याला माहिती आहे, सरळ सोट प्रश्न आहेत, अगदी सरळ सरळ प्रश्न आहेत. आजही आपण इथे बसल्या बसल्या प्रेडिक्ट करू शकतो पेपर वन मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील, पण पेपर टू मध्ये मात्र जवळपास दोन एक असे प्रश्न असतात की जे फार डायनॅमिक आणि फार करंट अफेअर्स रिलेटेड असतात. बाकीचा पेपर हा तसाच आहे, ट्रॅडिशनलच आहे, पण तुलनेने डायनॅमिक आहे. याचं दुसरं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पेपर टूचे जे रिसोर्सेस आहेत म्हणजे जे संदर्भ आहे ते थोडेसे आपल्याला इकडून तिकडून वापरावे लागतात. नोट्स असतील तर काही प्रॉब्लेमच नाही, पण पुस्तकांचं म्हटलं तर थोडंसं इकडे तिकडे करून जाऊन आपल्याला ते आणावं लागतं. म्हणून सुद्धा पेपर टूला काय आहे, डायनॅमिक म्हटलं जातं. आणि तिसरा मुद्दा पेपर टूच असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त केस स्टडी वापरू शकता, न्यूजपेपरमध्ये घडणाऱ्या घटनांचा याच्यामध्ये वापर करू शकता, म्हणून सुद्धा तो कसा आहे, डायनॅमिक आहे. आणि हे करत असताना जर आपण पेपर दोन याची जर आपण एकमेकाशी जे पॉईंट्स आहेत यांचा जर आपण विचार केला तर ह्या पद्धतीने 7 आणि 7 असे 14, पण त्यातही ओव्हरलॅपिंग आहे. फॉर एक्झाम्पल हा जो वसाहतवादाचा जो परिणाम आहे ना मित्रांनो, हा तुम्ही खरं खरं तर कुठे अभ्यासायचा आहे, तो म्हणजे ह्या सामाजिक चळवळीमध्ये अभ्यासायचा असतो. दुसरा मुद्दा ग्रामीण व कृषक सामाजिक संरचना, हा तुम्ही कुठे अभ्यासायचा आहे, हा इथे भारतातील ग्रामीण व कृषक रूपांतरणामध्ये, म्हणजे इथेही ओव्हरलॅप आहे. आणि हे केलं तर इथे सुद्धा मग पुन्हा 10 ते 12 टॉपिक आपल्याला येतात. बघा नेक्स्ट बघा, जर आपण पेपर वन आणि पेपर टू यांची जर तुलना केली तर ह्या दोन पेपरमध्ये समान घटक सुद्धा येतात, जसं की स्तरीकरण पेपर वन मध्ये आहे, जाती व्यवस्था वर्ग हे सुद्धा स्तरीकरणाचे घटक आहे, धर्म व समाज पेपर वन, धर्म व समाज पेपर टू, राजकीय घटक राजकीय घटक, नातेदारी नातेदारी, आणि आणखी एक पाचवा आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तन, हा सुद्धा दोन्ही पेपरमध्ये समान आहे. जसं शिक्षण हा तर थेट दिलंय त्यांनी थेट, आणि म्हणून तिथे सुद्धा आपलं काम बरंचसं हलकं होतं. हे सगळं करत असताना मित्रांनो हा जो सिलॅबस आहे तो आपण डिकोड केला तो या अर्थासाठी की तुम्हाला कळावं नक्की याचा अभ्यास कसा करायचा आहे. ओके, सो लक्षात घ्या की एकूणच काय आहे, सिलॅबस जेव्हा आपण डिकोड करतो तेव्हा आपल्याला त्यातून एक दिशा मिळाली पाहिजे. आणि दिशा काय आहे, दिशा म्हणजे ही आहे की स्वतःला केंद्रस्थानी ठेवा आणि तुमच्या आसपासचा समाज पहा, तो म्हणजे तुमचा काय आहे, सिलॅबस आहे. सिलॅबस स्वतःला केंद्रस्थानी ठेवा आणि तुमच्या अवतीभोवती जे काही आहे हे सर्व आपल्या सिलॅबसमध्ये आहे. पण सुरुवात कुठून तरी करावी लागेल ना, मी सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने करा, ते म्हणजे समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे पहिल्यांदा वाचा, आणि त्यानंतर थिंकरकडे जा, आणि मग सरळ आपला आहे तसा सिलॅबस त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. पण दोन्ही पेपर एकत्र करूनही अभ्यास करू शकता, तो केला तर तुमचा वेळ वाचेल, श्रम वाचेल आणि तुम्हाला गुण जास्त मिळतील, ते सुद्धा आपण केलं पाहिजे. पुढच्या आपण घटकामध्ये किंवा आपण सेशन्समध्ये जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, तर हा सगळा सिलॅबस छोट्या छोट्या अशा घटकामध्ये डिवाईड करून त्याचं आपण डिकोडिंग करणार आहोत. एक एक पॉईंट घेऊन आपण त्याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. पण त्या सिरीजपर्यंत वाट पाहूया आणि अभ्यास करत राहूया. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल काहीही वाटलं, काही कुठल्याही प्रकारची शंका असेल तर आम्हाला खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही तुम्हाला फोन नंबर्स आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्यातून तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या प्रश्नांचं निरसन करू शकता. तेव्हा भेटूयात पुढच्या सेशनसह. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.